महाराजांचं राज्य हे खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य होतं. या स्वराज्य निर्मितीचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी महाराजांच्या शब्दाखातर आपल्या प्राणाची बाजी लावणारे अनेक योद्धे इतिहासाने आपल्या समोर आणले, इतिहासाने ते बघितले. आणि याच हिरकांच्या कोंदणातले होते एक हिरे वीर बहिर्जी नाईक. बुद्धी चातुर्य, शौर्य, स्वामीनिष्ठा, प्रखर राष्ट्रप्रेम या सर्व गुणांचा अपूर्व संगम म्हणजे बहिर्जी नाईक. स्वराज्य निर्मितीच्या कार्यात मोलाचा वाटा देणारे खऱ्या अर्थानं महाराजांचे निकटवर्ती होते ते बहिर्जी नाईक. खरं म्हणजे बहिर्जी नाईक हे स्वराज्याच्या निर्मितीच्या कार्यातील एक महानायकच आपण म्हटले पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राडेश्वरावरची घेतलेली शपथ ते महाराजांच्या शेवटापर्यंत, महाराज आम्हाला सोडून गेले तोपर्यंत त्यांची साथ देणारे असे आमचे बहिर्जी नाईक हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाले. युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श राजव्यवस्था उभी केली. महाराजांच्या सारख्या या दृष्ट्या राजाचे गुप्तहेर खात्याकडे दुर्लक्ष होणं हे अशक्य होत. त्यांनी आपलं गुप्तहेर खातं अतिशय बळकट केलं आणि महाराजांच्या कल्पनेतील या गुप्तहेर खात्याला आणि हेर व्यवस्थेला मूर्त रूप देण्याचं काम हे वीर बहिर्जी नाईक यांनी केलं. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल त्यांच्या गुप्तहेर खात्यामध्ये 3 ते 4 हजार गुप्तहेर होते आणि या सर्वांचे नेतृत्व वीर बहिर्जी नाईक करत होते. गोवळकोंडा, दिल्ली, कर्नाटक, पुणे अशा अनेक ठिकाणी हे गुप्तहेरांचं जाळं बहिर्जी नाईकांनी पसरवलं होतं. खरं म्हणजे पोट भरण्याकरता बहुरुपयाचं काम करणारे बहिर्जी नाईक महाराजांनी हेरले आणि स्वराज्याकरता यांचा काय उपयोग होऊ शकतो हे महाराजांनी जाणून स्वराज्याच्या मोहिमेमध्ये बहिर्जी नाईकांना महाराजांनी त्या काळामध्ये सामील करून घेतले होते. बहिर्जी नाईकांचे कौशल्य इतके अफलातून होते की ते दरबारातही वेश बदलून यायचे आणि कधीच कोणाच्या लक्षात आलं नाही की बहिर्जी नाईक हे कसे येतात आणि कसे जातात. म्हणजे दरबारातल्या अनेक दरबारींना वाटायचं की बहिर्जी नाईक ही एक संकल्पना आहे, हा व्यक्ती नाही आहे, हा आभास आहे. हे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की त्यांचं एक एक कौशल्य होत. आणि ज्या काही महत्वाच्या मोहिमा होत्या त्या फत्ते करत असताना त्याच्यामध्ये बहिर्जी नाईकांनी आणलेली माहिती इतकी अचूक असायची की त्या माहितीच्या आधारावर खऱ्या अर्थानं ही मोहीम आपण फत्ते करू शकायचो, महाराज ती फत्ते करू शकायची. अफजलखानाचा वध असेल, पन्हाळ्याहून सुटका असेल, शाहिस्तेखानाचे बोट कापणचा विषय असेल, पुरंदरचा वेढा असेल किंवा सुरतेची लूट असेल, अशा प्रत्येक महाराजांच्या जीवनातल्या ऐतिहासिक क्षणामध्ये बहिर्जी नाईकांनी आणलेली माहिती हीच खऱ्या अर्थानं महाराजांच्या मोहिमेचा आत्मा ठरली आहे आणि त्यातनं महाराजांनी ती मोहीम अतिशय चांगल्या प्रकारे फते केली आहे. बहिर्जी नाईकांनी त्या काळामध्ये गुप्तहेरांची एक भाषा विकसित केली, कारण गुप्तहेरांचं संपूर्ण कम्युनिकेशन जे आहे हे आता कुठल्या तेव्हाच्या कम्युनिकेशन सिस्टीम नव्हत्या आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धती या त्यांनी तयार केल्या ज्या केवळ त्यांच्या गुप्तहेरांना कळत होत्या. मग त्यामध्ये पक्ष्यांचे आवाज असतील किंवा वाऱ्याचा आवाज असेल, झाडांची नावं असतील, विशिष्ट पद्धतीचा जाळ असेल, अशा अनेक गोष्टी या त्या काळामध्ये त्याच्या माध्यमातून संदेश देण्याचं काम हे बहिर्जी नाईक करायचे. आणि सर्व इतक्या गुप्त पद्धतीनं त्या ठिकाणी व्हायचं की नुसत्या संशयावरनं हत्या करणारे आदिलशाह असतील की दिल्लीचे बादशाह असतील, एकदाही बहिर्जी नाईकांना ते पकडू शकले नाहीत. महाराजांची मानव एक प्रकारे अदृश्य सावली जशी पकडता येत नाही
तसं बहिर्जी नायकांना देखील पकडता येणं अशक्य होतं हे त्यांचं खऱ्या अर्थानं बुद्धिचातुर्य होतं. आज आपण बघू शकतो की आपला कर्तव्य बजावण्यामध्ये तितके चोख होते की ज्यावेळी महाराजांना दिल्लीला जावं लागलं आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दिल्लीला गेले त्याच्या आधी खऱ्या अर्थानं बहिर्जी नायकांनी जवळजवळ 450 गुप्तहेर हे दिल्लीमध्ये पाठवले आणि अगदी बारीक सारीक माहिती ही तिथली काढून आणली. आपल्याला महाराजांसोबत दगाफटका होऊ शकतो तर तो कसा होऊ शकतो, तो कसा टाळता येईल, या सगळ्या गोष्टीची संपूर्ण माहिती ही बहिर्जी नायकांनी दिली होती. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती आग्र्यावरून नंतर सुटका झाली. या सगळ्या याच्यात प्रत्येक निरीक्षण आणि त्यानंतर त्याचं आजच्या भाषेत सांगायचं झालं तर स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हे बहिर्जी नाईक करायचे आणि त्यातनं महाराजांना खऱ्या अर्थानं ती सुटका मिळण्यामध्ये एक मोठा हात त्यांचा होता. खर तर कधीच ओळखले न गेलेले बहिर्जी नाईक एकदाच ओळखले गेले ते म्हणजे सुरतेची लूट सुरू असताना. सुरतेची लूट सुरू असताना महाराजांना भेटायला गेले जॉर्ज ओक्झेंडन नावाचे एक इंग्रज अधिकारी, हे त्यावेळी महाराजांना भेटायला गेले आणि त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की महाराजांच्या बाजूला उभा असलेली व्यक्ती सुरतला वखारी समोर एक भिकारी आपल्याला सातत्याने दिसत होता तो आणि हा व्यक्ती सारखा आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की बहिर्जी नायकांनी भिकाऱ्याच्या वेशामध्ये संपूर्ण त्या भागामधलं रेकी, ज्याला आजच्या काळात आपण म्हणतो ती रेकी, ही केली होती. पण हे आयडेंटिफाय करतपर्यंत त्याचा खूप उशीर झाला होता. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या आपल्या रिपोर्टमध्ये जॉर्ज हे लिहितायत की अशा प्रकारे महाराजांचा गुप्तहेर इतके दिवस त्या ठिकाणी होता पण आपल्यापैकी कोणी त्याला ओळखू शकलं नाही आणि म्हणून आपल्याला आपल्या गुप्तहेरांची पद्धत बदलावी लागेल आणि त्यातनं आपल्याला काहीतरी वेगळं हे करावं लागेल. खरं म्हणजे त्यानंतर आपल्याला माहिती आहे की तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी काही एवढी त्याचा जोर बसलेला नव्हता. नंतरच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीचा जोर बसला आणि हळूहळू भारतावर त्यांनी आपलं साम्राज्य तयार केलं. जर मला असं वाटतं की महाराज असते किंवा हिंदवी स्वराज्य जर आपण जिवंत ठेवू शकलो असतो तर कदाचित इंग्रजांना कधीही या भारतावर राज्य करता आलं नसतं. पण मला असं वाटतं की अशा या स्वराज्याच्या एका सेनापतीचं, स्वराज्याच्या शिपायाचं, स्वराज्याच्या निर्मितीमध्ये अत्यंत अभिन्न अशा प्रकारचं योगदान ज्यांनी दिलं अशा बहिर्जी नायकांचं स्मारक हे बाणूरगड या ठिकाणी होतंय ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.